नमस्कार मित्रांनो मी सुनील राठोड आपल्या माहिती हवी या, या युट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रधानमंत्री घरकुल आवास योजना आहे या आवास योजनेला या ठिकाणी जे निधी आहे दोन लाख छप्पन हजार रुपये निधी येणार आहे मग हे कशा पद्धतीने येणार आहे येणार आहे की नाही येणार त्यानंतर याविषयी कोणता या जी आर आलाय का आलाय तर कशा पद्धतीने आलाय त्यानंतर सध्या जी अफवा पसरत आहे ती अफवा का आहे या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला असणं गरजेचे आहे मित्रांनो त्याच संदर्भामध्ये दोन लाख छप्पन हजार रुपये जी निधी येणार आहे ती कशा पद्धतीने येणार आहे याविषयी आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहात मित्रांनो वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक लाभार्थ्यांना उपयुक्त पडेल व जे सत्य चालू आहे ते घेण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडो या न आवडो त्याच्याशी घेणे देणं नाही आहे केवळ एक हाही जर व्हिवला जर तो व्हिडिओ जर कामाचा ठरला तर या व्हिडिओ बनवण्याचा सार्थक झाला किंवा हे चॅनलवरती जे आपण व्हिडिओ वेळोवेळी बनवत असता तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ आवडेलच असा राहत नाही कोणाला आवडतो तर कोणाला आवडत नाहीये पण माझं एकच सांगण्याचा उद्देश असतो की माझ्या चॅनलवरती जे व्ह्युअर्स असतात त्यांना माहिती जी खरी आहे जी सध्या चालू आहे ते देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये त्याच पद्धतीचं आपण माहिती घेणार आहात सध्या जे दोन लाख छप्पन हजार रुपये तुम्हाला निधी दिली जाणार आहे मग हे दोन लाख छप्पन हजार रुपये निधी बिलकुल दिली जाणार नाहीये या ठिकाणी कोणत्याही शासनाच्या माध्यमातून केंद्र शासन असो या राज्य शासन असो यांच्या माध्यमातून अजून डिक्लेअर करण्यात आलेलं नाहीये अदरवाईज दुसऱ्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त अफवा पसरत आहे दुसऱ्या राज्यामध्ये दोन लाख छप्पन्न हजार प्रमाण या ठिकाणी निधी दिली जात आहे असे व्हिडिओ सुद्धा येत आहेत परंतु आपल्या राज्याचं या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा अजून अजून कोणताही अद्यापही जी आर आलेला नाहीये किंवा केंद्राने ना सुद्धा डिक्लेअर केलेलं के? नाहीये की जे प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेसाठी जे पात्र लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी दोन लाख छप्पन्न हजार रुपये निधी घर बांधण्यासाठी दिली जाणार आहे असं सांगण्यात आलेलं नाहीये मित्रांनो जेव्हा सांगण्यात येईल हा खरी गोष्ट आहे सध्याचा जो महागाईचा युग आहे महागाईच्या युगामध्ये एक लाख वीस हजार रुपये जे निधी दिली जाते ते निधी अद्यापही पुरणार नाहीये परंतु या ठिकाणी मागणी काही संस्थेच्या माध्यमातून सुद्धा झालेली आहे सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून की महागाईच्या काळामध्ये वीट असेल सिमेंट असेल रेती असेल हे सर्व माग झालेले आहे पण या महागाईच्या काळामध्ये या ठिकाणी निधी वाढून दिली पाहिजे अशी मागणी चालू आहे परंतु मागणीला अजून मान्यता या ठिकाणी देण्यात आलेली नाही आहे जेव्हा मान्यता देण्यात येईल जेव्हा अपडेट याविषयी काही येईल तेव्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम अपडेट घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहात मित्रांनो वेळोवेळी आपण जे अपडेट येणार आहे ते अपडेट आपण घरकुलच्या संदर्भामध्ये अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत त्या व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना जशी माहिती पाहिजे तशी माहिती मी देण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जर आवडला नसेल तर कमेंट करा हे हा हा व्हिडिओ कशासाठी आवडला नाहीये म्हणजे त्यावरती आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी चेंजेस करता येतात किंवा तुमच्या कमेंटचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करणार असतो मित्रांनो आज इथेच थांबणार आहात पुढे भेटणार आहात नवीन अपडेटमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद